गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील शेतजमिनीच्या वादावरून एका पोलीस जवानाची निर्गुण हत्या करण्यात आली असून या घटनेत मृतकाचे वडील गंभीररीत्या जखमी झाले असून मृतकामध्ये 41 वर्षीय विलास मस्के या पोलीस सिपायाचा समावेश असून पोलिसांनी या प्रकरणी 11 आरोपीला अटक केली आहे. मृतक जवान हा नवेगाव बांध येथे पोलीस दलातील सीसीटीव्ही पथकात कार्यरत होता. त्याचे 72 वर्षीय वडील रामदास मस्के हे गंभीररीत्या जखमी असून त्यांच्यावर अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी 6 आरोपींना सुरुवातीला अटक करण्यात आली होती. मृतक विलास हा आपल्या वडिलांसोबत आपल्या शेतात उन्हाळी धानाची रोहणी करत असताना आरोपीने त्या ठिकाणी येत विशाल त्याच्या वडिलांसोबत वाद सुरू केला असून मृतक विलास याला लोखंडी रॉडने मारहाण केली असता विशालचा जागेच मृत्यू झाला तर बचाव करण्यासाठी आलेल्या वडिलांना देखील आरोपीने मारहाण केल्याने ते सुद्धा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेतील आरोपी अभिषेक पवार, जयंत कुमार पवार, सुभवीत पवार, वैष्णव पवार, राकेश पवार, जितेंद्र सोग्रामे, सीताराम पवार यांच्यासह इतर 5 आरोपींचा यात समावेश असून एकूण 11 आरोपींना या संदर्भात अटक करण्यात आली आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज, गोंदिया.